एक तरुणाई इतकी संवेदनशील असते की ती फक्त प्रेम कविता एन्जॉय करत नाही. मी अनेक वर्षांच्या अनुभवावरून सांगतो, कार्यक्रम केल्यानंतर ही कविता तुम्हाला नक्की आवडेल. बघा, पुन्हा एकदा या कवितेचं थोडस मर्म सांगतो. या कवितेचं शीर्षक आहे मी आणि माझा आवाज. यातला जो आवाज आहे ना, हा कोण आहे? तर बघा, कुठलाही कलाकार जेव्हा सुरुवातीला काहीतरी पेंटिंग करतो, गातो, नाचतो, त्यावेळेला तो स्वतःला आनंद